जागतिक व्यापार संघटनेच्या जिनेवा मंत्री परिषदेचा आज दुसरा दिवस होता. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू झालेल्या इथे जाणवत होत्या. विशेष करून शेतीविषयक करार आणि त्यामध्ये मुख्यत्वे शेतीविषयक देण्यात येणारे अनुदान याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आणि त्याचबरोबर फूड सिक्युरिटी, ज्याला आपण अन्न सुरक्षा, जो भारताचा महत्त्वाचा मुद्दा पहिल्यापासून अगदी WTOच्या सुरुवातीपासून राहिलेला आहे, त्याच्यावर आज विशेषतः चर्चा झाली. सर्व देशांच्या मंत्री महोदयांनी त्याच्यावर आपले म्हणणे मांडले आणि काही 43 जवळपास देशांनी काही मसुद्यातल्या 3 मसुदे त्यात सुरुवातीला आणले होते. त्यातल्या 2 मसुद्यावर काही प्रमाणात पॉझिटिव्ह दर्शवलं, परंतु भारत अतिशय फर्म होता की आमचा मानवतावाद हा पहिला उद्देश राहील आणि त्याच्यामध्ये शेतकरी हा आमचा पहिला घटक राहील आणि त्याला कुठल्याही प्रकारे तडा जाणार नाही याची आम्ही दक्षता घेत आलेलो आहे आणि घेणार आहोत. त्यात कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. तर भारताचा हा फर्मनेस आज विशेष करून जाणवला आणि भारताबरोबर इजिप्त आणि श्रीलंकेनेही आपलं रिझर्वेशन त्या मसुद्यामध्ये स्वीकारण्यावरनं ठेवलं आणि त्यामुळे आजचाही दिवसात जो एक प्रकारे प्रेशर माउंट करून एखादा मसुदा किंवा ज्याला ड्राफ्ट किंवा डिक्लेरेशन असं म्हटलं जातं ते ॲग्रिकल्चरमध्ये येऊ शकलं नाही, म्हणजे कुठलंही बंधन आत्तापर्यंत तरी भारतासारख्या देशावर आलं नाही. आणि ते येण्यासाठी जर एक WTOमध्येच तरतूद आहे की कन्सेन्सस, सर्वांचं सर्वानुमत जर नाही घेतलं तर कुठलाही ड्राफ्ट ॲक्सेप्ट होणार नाही. तर आता 3 देशांनी याच्यावर रिझर्वेशन ठेवल्यामुळं हा शेतीविषयकचा ड्राफ्ट मसुदा किंवा डिक्लरेशन हा स्वीकारले जाणार नाही. ही म्हटलं तर चांगली बाब आहे, परंतु वाटाघाटीमधनं भारताच्या ज्या मुद्द्यांना स्वीकारलं गेलं तर कदाचित मसुद्यामध्ये बदलाव होऊन आणि नवीन मसुदा येण्याची शक्यता उद्या निश्चित करण्यात आली. त्याचबरोबर एक ई कॉमर्स या विषयातला मॉरिटोरियम नावाचा एक कन्सेप्ट, ज्याला असं सात आपल्या सगळ्यांना मॉरिटोरियम हा शब्द परिचित झाला आहे. पॅन्डेमिकमुळे बँकांनी तो पिरियड दिला होता, काही प्रमाणात सूट दिली होती. असा ई कॉमर्ससाठी दिलेली सूट ही उद्या बुधवारी संपुष्टात येणार आहे आणि त्याच्या आधी त्याच्यावर निर्णय घेणं WTOमध्ये क्रमपात्र आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.